असं आहे, ऐतिहासिक तथ्य हे आर्कॉलॉजी विभागाने म्हणजे पुरातत्व विभागाने तपासल्यावर त्या ठिकाणी आपण MOU करण्यासाठी चालू आहे. आता काही लोकांना काही गोष्टींमध्ये राजकारण करण्याची सवयच असते. प्रभू रामाच्या मंदिराच्या वेळी आपण बघितलं की प्रभू राम ही काल्पनिक कथा आहे. आमच्या एका नेत्यांनी तर उदयनराजे, छत्रपती उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहे का याचे पुरावे काय, तर मला वाटतं की असं कागानुरूप काही लोक अशा पद्धतीने शंका संदेह उपस्थित करतात. आर्कॉलॉजी विभागाने ते तपासून त्या संदर्भामधली आपण MOU आता करायला चालू आहे. आणि यांच्याकडे अजून काही जास्तीची माहिती असेल तर सरकारला देण्यासाठी त्यांनी पुढे यावं. क्या आप अभी माता पिता बनने का इंतजार कर रहे हैं? आज ही 7825893602 पर कॉल करें. ओएसएस फर्टिलिटी के कम लागत वाले IVF उपचार की सहायता से अपना सपना पूरा करें और सभी को खुशखबरी दें. आज रात्री 1:50 आपण काल चंद्रपुरात सांगितलं की तो विशेष पोशाख आपण तिथे परिधान करणार आहे. विशेष पोशाख नाही, एक पुण्याचा एक रॉयल टेस्ट म्हणून त्याचं मगट कपड्याचं तो साधारणतः अशा पद्धतीचा पोशाख करतो. आणि तो स्वतःहून मग भेटायला आला. तो म्हणाला की मी शिवभक्त आहे. जेव्हा तुम्ही MOU कराल तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं अतिशय सुंदर मुद्रा असणारं त्या गणवेशावर त्यांनी एम्ब्रॉयडरी तयार केली आहे, चित्र तयार केलं आहे. आणि त्यांनी विनंती केली की मी शिवभक्त आहे, हा गणवेश तुम्ही घालून MOU करावा. आणि यासोबत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा हुबेहूब पेहराव असणारा एक पोशाख केला आहे. आणि ते असं म्हणाले की जेव्हा तुम्ही वाघनं कान्हायला जाल तेव्हा आम्ही हे भेट तुम्हाला देऊ. ही कुठंतरी कोणत्या तरी म्युझियमला तुम्ही भेट द्यावी की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पोशाख होता तो हुबेहूब आम्ही तयार केला आहे. जेव्हा देईल तेव्हा कोणत्या म्युझियममध्ये ठेवायचं ते आपण ठरव. हो, आधी अशी एक माहिती होती की वाघनखं नोव्हेंबरपर्यंत भारतात येतील, महाराष्ट्रात येतील. पण आता हल्लीच्या मिळालेल्या माहितीनुसार ते आपल्यासोबतच येतील किंवा मागे पुढे, म्हणजे असं नाही. आत्ता सोबत तर आत्ता येऊ शकणार नाही, ते पुढेच येतील. आत्ता फक्त MOU आहे आणि त्याच्या संदर्भात काय MOU-मध्ये त्यांच्या अटी शर्ती, त्याचं इन्शुरन्स करावं लागेल, सुरक्षा आहे, या अनेक कंडिशन्स ते टाकणार आहे की त्याच्या संदर्भात का विमा उतरवायचा आहे, आणताना ते कसे आणतील, परत नेताना कसं जाईल, हे पूर्ण MOU-मध्ये मग येईल. बघ, काल विजय वडेट्टीवारांनी आरोप लावला की OBC-चे मराठ्यांना OBC-चे जे प्रमाणपत्र आहे ते पैसे देऊन मिळतात. आम्हाला दानवे यांनी सुद्धा त्याच्या प्रकारचं प्रमाणपत्र दिलं. आता माझ्याकडून त्याचा खुलासा करण्यापेक्षा अंबादास दानवेंनी खुलासा केला की असं कोणतेही प्रमाणपत्र मी घेतलं नाही. आणि असं विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्यांनी खोटी माहिती देऊ नये, असा खोटारडेपणा करू नये हे मी नाही सांगितलं, हे त्यांचेच बंधू असणारे अंबादास दानवेंनी सांगितलं. असं आहे की साधारणतः अशा आरोपाच्या संदर्भामध्ये एकदम सवंग आरोप होता कामाने. या अगोदरही अनेक विरोधी पक्षनेते आपण बघितले, स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंपासून, नारायण राणेंपासून, एकनाथ खडसेजी, देवेंद्रजी, कोणतेही आरोप करताना त्याची सवंगता नसावी. यातून काय होतं की मग तुमच्या खऱ्या आरोपासुद्धा कोणी मग गंभीर घेणार नाही. आपण याच्या संदर्भात जर काही पुरावे असते, एक 4 पुरावे, 10 पुरावे, आणि हे 10 पुरावे, कारण शेवटी मी जी माहिती घेतली एवढे तर दाखलेच OBC-चे निघाले आहे. 28 लक्ष हे जर डुप्लिकेट दाखले असतील तर मग खरे किती राहतील. ठीक आहे, तरी त्याची पूर्ण डिटेल माहिती मी OBC मंत्रालयाला सूचना केली की तुम्ही डिटेल त्याची माहिती घ्या, त्यांच्याकडून माहिती घ्या, कारण आरोप गंभीर आहे. खरा की खोटा हे तपासलं पाहिजे. आणि थोडंही तथ्य असलं तर SIT लागेल किंवा इतर ज्या काही चौकशी आहे त्या होतील.
एक दोन चार प्रमाणपत्र तर दिले पाहिजे ना. मला वाटतं की ही गंभीरता दाखवण्याची आवश्यकता आहे. ओबीसीमधून जे राज्य सरकारचे कर्मचारी आहेत त्याची काही आकडेवारी आलेली आहे, तर त्यामध्ये 27% असणाऱ्या ओबीसीला फक्त 12.47% इतकंच कर्मचारी असल्याचं समोर येत आहे. उपसमितीने आकडे नाही, तुमच्याकडे आकडे असतील आणि ते ऑथेंटिक आकडे असतील तर चौकशी निश्चित करू. कारण नुसतं कागद व्हॉट्सअपवर फिरवल्याने हाताने घेऊन किंवा टाईप करून हे आकडे असे सत्य मानता येत नाही. आणि मी तुम्हाला माहिती देतो, जेव्हा या संदर्भामध्ये मीही हे आकडे वाचले तेव्हा मग एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं की महाराष्ट्रात सरकारी नोकरी, ज्याला आपण सरकारी नोकरी म्हणतो, ती 5.5 लाखापेक्षा कमी आहे. सेमी गव्हर्नमेंट, विद्यापीठ, नगरपालिका, नगर प्रशासन आणि विशेष करून अनुदानित शिक्षक असं धरून संख्या जास्त आहे. सरकारी नोकरीची संख्या अतिशय कमी आहे. 5.5 लाख हे सरकारी नोकरी आहे आणि साधारणतः 10 ते 11.5 लाख ही अनुदानित किंवा अशा तत्सम संस्थांच्या नोकऱ्या आहे. आता इथं सरकारी नोकरी 11.5 लाखाची टोटल बसत आहे आणि म्हणून या आकड्याच्या संदर्भामध्ये मला वाटतं की आकडे सांगणाऱ्यांनीच एकदा सत्य दिलेत. दुसरा, या संदर्भात मागासवर्गीय आयोग आहे. मागासवर्गीय आयोग याची ही जबाबदारीच आहे की योग्य पद्धतीने आरक्षण दिलं जातं की नाही. हे आरक्षण दिलं जात नसेल तर आता संवैधानिक दर्जा हा मागासवर्ग आयोगाला असतो. आपल्याला तिथूनही प्रश्न सोडवणं सोपी जातं. आणि माझा व्यक्तिगत रीतीने वाटतं की स्वतः ओबीसी विभागाचे मंत्रीच हे ओबीसी नेते आहे आणि मग अशा प्रसंगात याच्यामध्ये काहीही सत्यता असेल तर ती निश्चितच ओबीसी मंत्रालयसुद्धा यामध्ये माहितीची भर टाकू शकते. नाही, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, मराठा बांधवांना आरक्षण दिलं पाहिजे, बंधूंना भगिनींना आरक्षणाचं संरक्षण दिलं पाहिजे आणि त्यासाठी स्वतंत्रपणे आपल्याला त्यांना आरक्षण देण्याच्या दृष्टीने या अगोदर जसा आपण प्रयत्न केला यशस्वी झाला आणि नंतर जेव्हा 2 वर्ष 8 महिने जे जनादेशाचा अवमान करणारं सरकार आलं त्यांच्या कार्यकाळात ते टिकवता आलं नाही. ते टिकवलं असतं तर प्रश्नच उपस्थित जागा नसता. आता त्या दृष्टीने अभ्यास करून ते देण्याच्या दृष्टीने सरकार गंभीरतेने या संदर्भात काम करत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.